सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि विनंती पण करेन की आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दरवेळेप्रमाणे काही अति महत्त्वाच्या आणि विशेषतः मुंबईकर आणि राज्यातील आणि देशातील जनतेला ज्या विषयामध्ये भ्रम झूठ आणि खोटं पसरवलं जातं या विषयामध्ये थेट सवाल या ठिकाणी मी उपस्थित करतोय। ते थेट सवाल उबाटा सेनेला आहेत। हे थेट प्रश्न निर्बुद्ध आदित्य ठाकरे यांना आहेत। मला दुर्दैवाने त्यांना निर्बुद्ध असं म्हणावं लागतंय आणि जर त्यांच्याकडे बुद्धी असेल तर त्यांनी सुबुद्ध होऊन माझ्याशी चर्चेला कधी यावं त्यांना माझं खुलं आव्हान आहे। सुरुवातीला जी गोष्ट स्पष्ट करतो की एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय कटामध्ये या देशातील काही शहरी नक्षलवादी ज्यांना आपण अर्बन नक्षलाइट्स म्हणतो या शहरी नक्षलवाद्यांनी काही लोकांची तळी उचलायची ठरवली आणि त्यामध्ये या शहरी नक्षलवाद्यांचे स्पीकर हस्तक प्रवक्ते हे निर्बुद्ध आदित्य ठाकरे झालेले आहेत। मी सातत्याने गेल्या काही दिवसापासून बघतोय धारावी आणि धारावीच्या पुनर्विकासाच्या बाबतीत एक गेल्या लोकसभेला जसा एक नरेटिव्ह एक विमर्श निर्माण करण्याचा प्रयत्न या सगळ्या मंडळींनी केला तसाच धारावीच्या विषयामध्ये एक विमर्श एक नरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न विशेषतः उद्धवजीच्या पक्षातली लोक आणि निर्बुद्ध आदित्य ठाकरे आणि स्वार्थापोटी वर्षातही गायकवाड यांच्याकडून सुरू झालेला आहे। सुरुवातीला जे स्पष्ट केलं पाहिजे कंत्राटदार कोण निविदाकार कोण निविदा कोणाला लागली हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून अदानीचा विषय घेऊन विरोधक त्या ठिकाणी एक नरेटिव्ह म्हणून पाहत आहेत। मी आज जे आपल्यासमोर मांडतोय आणि जे मुंबईकरांना मी आवाहन करतोय हे मुंबईसाठी आणि राज्यासाठी आवश्यक काय सोयीचं काय फायद्याचं काय विकासाचं काय याची भूमिका मी त्या ठिकाणी मांडतोय। मला याची पूर्ण कल्पना आहे की मी आज या भूमिका मांडल्यावर ज्यांना मी उपस्थित केलेल्या आणि मांडलेल्या वैधानिक आणि आकडेवारीच्या प्रश्नांना उत्तर देता येणार नाही ते निविदाकाराबरोबर आमचं नाव जोडण्याचा प्रयत्न करतील। आय केअर हेल फॉर देम। मी त्यांची चिंता करत नाही मी शहराची चिंता करतो आणि म्हणून अदानी असो व अदानी नसो मुंबई शहरासाठी काय आवश्यक आहे आणि त्या आवश्यक विषयावर भ्रम फैलावून जे शहरी नक्षलवादी काम करतायत त्यामध्ये आदित्य ठाकरे त्यांचे प्रवक्ते होत आहेत याचं कारण काय हा पहिला त्यांना माझा प्रश्न आहे। नंबर दोन या ठिकाणी माझा आरोप आहे आदित्य ठाकरे आणि विशेषतः उभाटावर आणि वर्षातही गायकवाड आणि त्यांच्या पक्षावर 70% घरं ज्या धारावीतली धारावी पुनर्विकासामध्ये DRP नामक गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या संस्थेअंतर्गत होणार आहेत त्यातली 70% घरं ही आमच्या दलित आणि मुस्लिम बांधवांची आहे किंवा असू शकतात। या 70% माझ्या मराठी दलित किंवा मुस्लिम बांधवांना त्याचं हक्काचं घर मिळणार आहे त्यापासून त्यांना परावृत्त करणं किंबहुना त्यांना ती मिळूच नये अशी स्थिती निर्माण करणं आणि याच आमच्या मराठी दलित आणि मुस्लिम बांधवांमध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण करून तुमच्या विरोधी सरकार आहे असं स्वतःच विरोध करून वातावरण निर्माण करणं हा त्यांचा नरेटिव्ह आहे
हा माझा थेट आरोप वर्षाताई गायकवाड आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आहे. आणि म्हणून आदित्य ठाकरे यांचीच प्रेस घ्यायची झाली तर थोडी लेंदी प्रेस होईल. पण माझी विनंती आहे आपल्याला, आपण समजून घ्या, धारावीमध्ये अजूनही संपूर्णपणे सर्वे झालेला नाही. ज्या धारावीमध्ये घरं किती, 2000 आधीची किती, 2000 ते 2011ची किती आणि 2011 ते पुढे ज्यांना इनएलिजिबल आपण म्हणू की जी 2011 नंतरची आहेत किंवा पहिल्या किंवा दुसऱ्या माळ्यावरची आहेत, अशी निवासी आणि अनिवासी गाळे किती याचा सर्वेच पूर्ण झालेला नाही. आता माहितीप्रमाणे 20,000 घरांचा केवळ घर टू घर सर्वे झाला आहे. अजून खूप मोठा विभाग बाकी असतानाही जो भ्रम खोट आणि कट केला जातोय, हा आरोपी काय करतोय? कारण आदित्य ठाकरे करेक्ट करतो, निर्बुद्ध आदित्य ठाकरे हे 7 लाख घरांच्या विषयात बोलतायत. हा आकडा त्यांनी आणला कुठून? धारावीच्या शिवसेना शाखेत बसून खोटे आकडे निर्माण करण्याचं षडयंत्र आदित्य ठाकरे करतायत. ती 7 लाख आहेत की 10 लाख आहेत की 2 लाख आहेत अजून ठरायचंच आहे. मग कुठल्या आकड्यांवरनं तुम्ही लोकांना भ्रम पसरवताय, खोटं पसरवताय आणि भडकवताय? हा माझा त्यांना प्रश्न आहे. माझ्या माहितीप्रमाणे ढोबळ मानाने मशाल नावाच्या संस्थेने जो पहिला सर्वे केला की 2000 पूर्वीची गाळे किती, तर त्यांचा सर्वे असा सांगतो जो अंतिम मी मानित नाही, 60,000 घर ही 2000 पूर्वीची आहेत असं मशाल नावाची संस्था सांगते. अंदाजे जी माहिती घेतली आमचे कार्यकर्ते, आमचे अन्य लोक, तर सरकारच्या निर्णयानुसार 2000 नंतर 2011 पर्यंतच्या मुंबई शहरात कुठेही धारावी असो नसो झोपड्यांना संरक्षण दिलेलं आहे, सशुल्क संरक्षण. म्हणजे त्या झोपड्या संरक्षित असतील, पुनर्विकसित मिळण्यासाठी त्यांना काही पैसे भरावे लागतील, ज्याला सशुल्क असं म्हटलंय, आणि ती कुठे मिळतील त्याची नियमावली ठरलेली नाही. हा सर्वसाधारण नियम जो पूर्ण मुंबईला आहे, अशी 2011 पर्यंतची घरं 15,000 असू शकते, म्हणजे 75,000 घरं झाली. अजून ग्राउंड प्लस वन किंवा 2011 नंतर जी इनएलिजिबल आहेत अशी 1.5-2 लाख असतील. ही आकडेवारी माझ्यासमोर आली आहे, कदाचित त्यापेक्षा जास्त पण असू शकते. मग या एवढ्या घरांना सर्वे पूर्ण न येता बेघराला घर, हा जर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानातला एक भाग म्हणून प्रत्येक बेघराला घर जर मिळणार असेल तर आदित्य ठाकरे यांचा विरोध का? माझ्या सगळ्या मराठी मुस्लिम आणि दलितांना सशुल्क 2011 पर्यंतच्या धोरणानुसार धारावीमध्येच आणि धारावी किंवा मुंबई धन्य ठिकाणी घरं मिळणार असतील तर यांचा विरोध का? यांची माथी का भडकवली जात आहे? हा एका आंतरराष्ट्रीय शहरी नक्षलवादाचा भाग म्हणून आदित्य ठाकरे प्रवक्ते आहेत म्हणून होत आहे. दुसरा मुद्दा समजून घेऊया. संपूर्णतः ज्याला आपण महाराष्ट्र नेचर पार्क किंवा अन्य मोकळ्या जागा सोडल्या तर धारावीतली जागा पुनर्विकासाला अवेलेबल होते, युजेबल होते, ती 430 एकरच्या दरम्यान होते. त्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ओपन स्पेसेस, मैदानं, खेळाची मैदानं, बगीचा या व्यवस्था निर्माण करण्याची जागा जर सोडली तर निविदेनुसार 260 एकर ही घरं बांधणीसाठी अवेलेबल होणार आहे. मग दुसरा प्रश्न निर्बुद्ध आदित्य ठाकरे यांना माझा आहे,
की नेचर पार्क सोडलं, इन्फ्रास्ट्रक्चरची जागा सोडली, मोकळी मैदानं, बगीचे हे सगळं सोडल्यानंतर प्रत्यक्ष 600 एकरपैकी 230 एकरवर घरं बनणार असतील तर मुंबईला मोठी जागा मोकळी जास्त मिळते आणि माझ्या सर्व मुंबईकर धारावीवासियांना घरंसुद्धा मिळत आहेत केवळ 230 एकरवर, मग यांचा विरोध का? पुढे जर आपण गेलो तर तिसरा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे की हा पुनर्विकास करतोय कोण आणि मालकी कोणाची? धारावीतल्या या सगळ्या जागेची मालकी DRP नावाची सरकारची, राज्य सरकारची जी कंपनी आहे त्याच्या मालकीची असणार आहे, म्हणजे राज्य सरकारच्या मालकीची आहे. पुनर्विकास करणार कोण आहे? तर DRPPL ही कंपनी पुनर्विकास ऍज अ कंत्राटदार म्हणून करणार आहे. कंत्राटदाराला निविदेत फायदे असणारच आहेत. मग त्या फायद्यातल्या कंत्राटदाराच्या या स्पेशल पर्पज व्हेकलला 80% अदानी म्हणजे कंत्राटदार आणि 20% राज्य सरकारची DRP म्हणजे फायद्यामध्ये सुद्धा राज्य सरकार भाग असणार आहे, हा त्यातला तिसरा मुद्दा समजून घेतला पाहिजे. चौथा मुद्दा, धारावीच्या जागेतल्या मालकीतल्या महानगरपालिकेच्या अधिकाराबद्दल आदित्य ठाकरेंनी वर्षातही प्रश्न उपस्थित केलेत तर त्याचाही स्पष्टीकरण आणि लेखाजोखा जनतेसमोर मांडला गेला पाहिजे. तो म्हणजे जवळजवळ 50% जागा धारावीतली ही BMC ची असेल आहे. मी जवळजवळ म्हणतो त्यामुळे आकडेवारी पुढे मागे होऊ शकते. खाजगी जागा काही आहे, काही राज्य सरकार आणि केंद्र सरकारची जागा आहे. मुंबई शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजनेला धारावी सोडून सगळ्या ठिकाणी किंवा धारावी सहित सगळ्या ठिकाणी एकच नियम आहे की ज्या जागा मालकाची जागा तुम्ही झोपडपट्टी पुनर्विकासाला घ्याल त्याला त्या जागेच्या रेडी रेकनरच्या 25% एवढी किंमत त्या जागा मालकाला द्या. याच नियमानुसार मुंबई महापालिकेची जागा जास्त असेल तर मुंबई महापालिकेला 25% रेडी रेकनरचे पैसे मिळणार आहेत, केंद्र राज्यालाही मिळणार, प्रायव्हेट मालकालाही मिळणार. मग नियमात बदल नसेल, जो सरसकट झोपडपट्टी पुनर्विकासाला आहे त्या नियमात बदल नसेल तरी धारावीच्या पुनर्विकासाला विरोध आदित्य ठाकरे तुमचा का? हा आमचा त्यांना चौथा प्रश्न आहे. या चारही प्रश्नांची उत्तर एकच आहे, खोटं बोलायचं, टेंडर डॉक्युमेंट बघायचं नाही, टेंडर डॉक्युमेंटवर अभ्यास करायचा नाही. त्यांचे शहरही नक्षलवादी मित्र ज्यांना सांगतील त्यांचं प्रवक्ते व्हायचं आणि धारावीचा विषय घेऊन माझ्या मराठी मुस्लिम आणि दलित बांधवांची माती तुम्ही बेघर होणार अशी भडकवायची ही नरेटिव्ह बनवण्याची किमया आदित्य ठाकरेजी करू पाहत आहेत. मी आणि भाजप थेट धारावीकरांशी या माध्यमातून आता संवाद सुरू करणार आहोत. आता येऊया त्यांनी केलेले आरोप, ज्या आरोपांवर आपल्या समोर आणि वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या. पहिलं त्यांनी म्हटलं की 1080 एकर जागा ही अदानीला दिली गेलेली आहे. आदित्य ठाकरे यांना खुलं आव्हान आहे, एक जरी डॉक्युमेंट महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटचं, शिंदे फडणवीस अजित पवार सरकारचं, DRP ज्या संस्थेच्या माध्यमातून राज्य सरकारचा हा पुनर्विकास होणार आहे किंवा अदानीचा CTS वर नाव चढलंय असं एकही डॉक्युमेंट जर त्यांनी दाखवलं तर मी राजकारण सोडायला तयार आहे. आणि 1080 एकरवर अदानीचं नाव चढलं नसेल तर आदित्य ठाकरे यांनी राजकीय संन्यास घ्यावा हा त्यांचा मला खुलं आव्हान आहे. माझं खुलं आव्हान आहे, अभ्यास करून बोला. निर्बुद्ध आदित्य ठाकरे शहरी नक्षलवाद्यांचे पपेट जरूर व्हा पण अभ्यासांती बोला,
सत्य परिस्थिती काय आहे? तर आजपर्यंत या सगळ्या जागा मुळातच ज्याचा निर्णय झालाय अदानीला देण्याचा नाही, डीआरपीला देण्याचा, धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या मालकीला देण्याचा, तो केवळ 540 एकरचा झालाय. 1080 आकडा आणला कुठून? कदाचित आदित्य ठाकरे आजकाल संजय राऊत यांची ट्युशन घेत असतील, त्यामुळे बेछूट बोलण्यातला त्यांचा नंबर वाढलेला आहे. आणि त्यामुळे निर्णय केंद्रीय राज्याच्या कॅबिनेटचा हा 540 एकर बद्दल, मग तो कांजूर असेल, मुलुंडमधली जुनी प्रस्तावित केलेली महानगरपालिकेची नाही, टोल नाक्याची नाही, तर कांजूर आणि मुलुंडमधल्या मिठागराची असेल, कुर्ल्याची असेल, मडची असेल, या 540 एकर राज्य सरकारच्याच डीआरपीला, ज्याचे प्रमुख श्रीनिवासन आहेत, त्याला देण्याचा निर्णय झालेला आहे, अदानीला नाही. त्यामुळे सफेद झूठ आहे. आणि दुसरा मुद्दा, या पद्धतीने हा धारावी रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट वायबल आणि सोयीस्कर होण्याचा साठी अतिरिक्त जागा लागली तर ती राज्य सरकार शोधून देईल, हा निर्णय आणि ही अट सुद्धा निविदेतली शिंदे फडणवीस पवार सरकारची नाही, ही अट सुद्धा आदित्य ठाकरेजी तुमच्या पिताश्रींनी जे टेंडर फायनल केलं, जी निविदा फायनल केली, त्यामध्ये लिखित ठेवलेली आहे. त्यामुळे तुमच्या पिताश्रींनाच या राज्य सरकारचे प्रमुख असताना राज्य सरकारची अन्य जागा शोधून देण्याचा निर्णय तुम्हीच केलेला आहे. तुमचा हा यू टर्न म्हणजे, तुम्हाला आता माहिती आहे, उबाटा टर्न हा महाराष्ट्रातल्या जनतेला नवीन नाही. हा त्यातला दुसरा मुद्दा आहे जो 1080 आरोपाला सपशेल खोटा ठरवतो. 3, ही फुकट दिली, अरे खोटं बोलायचं लिमिट आहे. यात सुद्धा डीआरपीला, डीआरपीपीएल नावाच्या कॉन्ट्रॅक्टर कंपनीला 25% ऑफ रेडी रेकनरची किंमत द्यायला लागणार आहे. त्यामुळे फुकट दिलेली नाही, ज्याचीच व्हॅल्यू काही अंदाजित मी सांगतोय 3,000 कोटीच्या दरम्यान, ही डीआरपीपीएल डीआरपीला म्हणजे राज्य सरकारला आणि डीआरपी म्हणजे राज्य सरकारची कंपनी, ज्याच्या ज्याच्या मालकीची जागा आहे, म्हणजे देवणारला बीएमसीची असेल तर बीएमसीला असे ते 25% रेडी रेकनरचे पैसे देणार आहे. याचा अर्थ मुंबई महानगरपालिकेला पडीक जागेतून सर्वसाधारण एसआरएच्या नियमानुसार जर 25% रेडी रेकनरचे पैसे मिळणार असतील तर त्याबद्दल खोटं का पसरवलं जात आहे आणि विरोध का केला जात आहे, हा आमचा सवाल आहे. 4 मुद्दा त्यांनी टीडीआरचा उपस्थित केला की धारावी टीडीआर म्हणजे धारावी मुंबईकरांना मुंबईचं किंवा मुंबईची जागा अंधन म्हणून देणार आहे. ओ आदित्यजी, हे तुमच्या वडिलांनी केलं, तुमच्या सरकारने केलं, कसं? थोडं टेक्निकल आहे पण समजून घ्या. ज्या जागा दिल्या गेलेल्या आहेत डीआरपीला धारावीतल्या 2011 नंतरच्या इनएलिजिबल लोकांना बेघरातली घरं संविधानिकरित्या पुनर्विकसित मिळवून देण्यासाठी, ज्याचा आकडा 1080 ने 540 आहे, तिथे पुनर्विकसित घरं बनवताना ते कन्स्ट्रक्शन कॉस्ट, प्रीमियम, अन्य खर्च जे कॉन्ट्रॅक्टर करणार आहे त्याच्या बदल्यात त्याला टीडीआर मिळणार, ज्यामध्ये 80% अदानी आणि 20% राज्य सरकार आहे, तो टीडीआर याला मर्यादा न घालता अमर्याद पैशापर्यंत विकण्याचा अधिकार उद्धवजी तुमच्या टेंडरने दिलाय. निर्बुद्ध आदित्य ठाकरे जरा अभ्यास करा. अमर्याद किमतीवर टीडीआर विकण्याचा अधिकार, म्हणजेच पूर्ण मुंबईच्या टीडीआर इंडस्ट्रीला आणि मुंबईला अदानीच्या घशात घालण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी केला.
त्याला मर्यादा आणि कॅप घालण्याचा निर्णय शिंदे फडणवीस पवार सरकारने केला आणि अमर्याद किमती टीडीआर विकण्याच्या ऐवजी ज्या ठिकाणी तो टीडीआर लोड केला जाईल ज्या ठिकाणी तो रिसीव केला जाईल त्या डेअरी रेटनरच्या अमर्याद नाही 90% म्हणजे 100%च्याही खाली एवढ्या किमतीपर्यंतच त्या टीडीआरची किंमत ठेवली पाहिजे ही अट शिंदे फडणवीस पवार सरकारने घातली. याचाच अर्थ टीडीआरच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई अदानीच्या घशात घालण्याचा निर्णय जर करायचा असेल तर तो उद्धवजींनी केला. त्या टीडीआरला मर्यादा करून ज्या ठिकाणी रिसिवेबल आहे तिकडे 90% पण नाही त्याची किंमत ठेवावी लागेल हा निर्णय शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकारने केला. आदित्यजी मर्यादा किमतीवर तर ठेवलीच नाही पण तुम्ही टेंडर कंडिशन जेव्हा फायनल केलीत त्यावेळेला त्याची पारदर्शकतेचाही निर्णय केला नाहीत. म्हणजे या डीआरपी पीपीएल नावाच्या अदानीच्या कंपनीला राज्य सरकारच्या स्टेक सहित तो अमर्याद किमतीला केव्हाही कधीही कसाही हिशोब न विकता देण्याचा निर्णय तुम्ही केलात. त्याऐवजी केव्हाही कधीही आणि प्राधिकरणाला हिशोब न देता तुम्ही विकू शकणार नाही टीडीआर हा बीएमसीच्या पोर्टलवर तुम्हाला आणायला लागेल. बीएमसीच्या पारदर्शक पोर्टलवर ना जनतेला तो पारदर्शक न देता सांगावं लागेल हा निर्णय शिंदे फडणवीस पवार सरकारने केला. म्हणजे महानगरपालिकेलाही मजबूत केलं आणि पारदर्शकता सुद्धा आणण्याचा निर्णय हा सुद्धा त्यावेळेला केला गेलेला आहे हा आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. सहावा मुद्दा मुंबई अदानीच्या घशात बोलणारे आदित्यजी निर्बुद्ध यासाठी आहेत की तुमच्या पिताश्रींनी निर्णय केला त्यामध्ये जो शहरात वेगवेगळ्या पद्धतीने टीडीआर जनरेट होतो त्यापैकी 50% टीडीआर हा धारावीतना कंपल्सरी घेतलाच पाहिजे हा उद्धवजींचा निर्णय. ही मोनोपोली क्रिएट करण्याचा निर्णय उद्धवजींचा. जसं किमतीच्या मर्यादेत घट केली शिंदे फडणवीस पवार सरकारने तसंच मोनोपोली 50% मोडीच काढली आणि शिंदे फडणवीस सरकारने 40% फक्त धारावीतला घेतला पाहिजे 60% अन्य मुंबईकराकडून घेतलाची सूट ही त्या ठिकाणी दिली आणि त्यामुळे मोनोपोली उद्धवजी तुम्ही केलीत किमती अमर्याद तुम्ही केल्यात अपारदर्शकता तुम्ही आणलीत आणि तुमचे पुत्र निर्बुद्ध असल्यामुळे अदानीच्या घशात मुंबई हा आरोप केवळ मुस्लिम मराठी आणि दलित माणसाची माती भडकवण्यासाठी करतायत अभ्यासांती नाहीत हे त्या ठिकाणी आम्हाला स्पष्ट करायचे आहे. बरोबरीने किमती फेकल्या जात आहेत काही लाख कोटी ज्याचा आधारच नाही. मी तुम्हाला आज सांगतो आणि माझं आव्हान आहे आदित्यजन आणि वर्षात आहे ना तुमच्यापैकी कुठल्याही माध्यमाच्या माध्यमातून तारीख भी तुम्हारी दिन भी तुम्हारा समय बोलो सुबह शाम बोलो शाम सौदागर सिनेमातला डायलॉग आहे आणि म्हणून सांगतोय आणि दिलीप कुमारचं असल्यामुळे त्यांना पटेल लवकर म्हणून तोही स्पष्ट करतोय. आणि केवळ किमतीच फेकायच्या झाल्या तर आता आपण 1.5 लाख धरू खरं की जी इनएलिजिबल आहेत ज्यांना परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील बेघरातली घरं या अधिकारांतर्गत मिळणार आहेत तर ती रेंटल किंवा विकत आहेत 1080 नाही 540 एकरवर रेंटल किंवा विकत ज्याची मिनिमम किंमत जरी 10 लाख घेतली विकतची तरी 15,000 कोटी रुपये हे महानगरपालिका आणि राज्य सरकारला मिळणार आहेत. मग आदित्य ठाकरे तुमचा विरोध का? या सगळ्यातून मुंबई शहरामध्ये जो एक स्टॅम्प माझ्या मुंबईला लागला होता की एशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आणि दुर्दैव माझा मुंबईकर भोगत होता
ना टॉयलेट ना ओपन स्पेस ना रस्ता ना गल्ली ना घर ना फायर ब्रिगेड यातून एक प्लॅन डेव्हलपमेंट होणार आहे. मुंबईचा विकास नियोजनाने होणार आहे. तर केवळ अदानीच्या विरोधातून खोटं पसरवून त्याला विरोध करण्याचं काम आदित्य ठाकरे करतायत. त्या ठिकाणी धारावीत एक ट्रान्सपोर्ट हब होणार आहे. नोडल मल्टिपल कॉरिडॉर BST असेल, मेट्रो असेल, रेल्वे असेल, याला विरोध आदित्य ठाकरे करतायत. मुंबईकर हो, हे तुमच्या हिताचं नाही आहे. या धारावी रिडेव्हलपमेंटमधून 35% जागा ही ओपन स्पेस मैदान खेळाची मैदान होणार आहेत, त्याला विरोध आदित्य ठाकरे करतायत. मुंबईकर हो, हे तुमच्या हिताचं नाही आहे. रेंटल आणि परचेस मधून 15 लाख कोटी रुपये मिळणार, 15,000 कोटी सॉरी, हे आमच्या महापालिकेने राज्य सरकारला मिळणार. मुंबईकर हो, हे तुमच्या हिताचं नाही, त्याला विरोध उद्धवजींचा पक्ष करतो आहे. पुनर्विकसित झाल्यावर त्या ठिकाणच्या निवासी आणि अनिवासी गाळ्यातून आज 1 रुपयाचा टॅक्स मिळत नाही. या नियोजनातून लायसन्स फी, प्रॉपर्टी टॅक्स, शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट, सीवर टॅक्स, रोड टॅक्स, असे अन्य टॅक्स जे मुंबई महापालिकेला मजबूत करायला मिळणार, त्या मुंबई महापालिकेला कमकुवत करण्याचा निर्णय आणि विरोध त्यासाठी आदित्य ठाकरे करतायत. आणि म्हणून एका आंतरराष्ट्रीय गटातून केवळ लोकांची माती भडकवायची, शहरी नक्षलवाद्यांचा अजेंडा पुढे करायचा आणि आमच्या मराठी दलित मुस्लिम बांधवांची घरं याच मुंबईत त्यांना जी मिळणार आहेत, जी मुलुंडच्या टोळ नाक्यावर नाही, मुलुंडच्या निवासी भागात नाही, तर देवनार असेल, कुर्ला असेल, मड असेल, या भागातला केवळ देण्याचा निर्णय राज्य सरकारच्याच कंपनीला, म्हणजे ज्याची मालकी ट्रान्सफर होणार नाही, अशा पद्धतीचा होत असताना विरोध केला जातोय. आणि अंतिम शंका माझी मी मांडतोय, याच धारावीमध्ये एक 37 एकरच्या वर महाराष्ट्र नेचर पार्क आहे. आजपर्यंतचा आदित्य ठाकरे यांचा ट्रॅक रेकॉर्ड बघता, शिवाजी पार्कामधली जागा सुद्धा त्यांनी बळकवली, महापौर निवास सुद्धा बळकवलं, अगदी माझ्याकडे बांद्र्यात पालीला असलेल्या निवासी भागातली वेलफेअर सेंटरची जागा सुद्धा त्यांनी बळकवली. माझ्या मनात आणि मुंबईकरांच्या मनात शंका आहे, आता त्यांच्या दुसऱ्या सुपुत्रासाठी महाराष्ट्र नेचर पार्कची 37 एकरची जागा सुद्धा या DRP काढून प्राणी आणि वन्य आणि वनस्पतीच्या माध्यमाचा दाखवून ती सुद्धा आपल्या घराजवळची जागा बळकवण्याचा हा प्रयत्न असल्यामुळे तर विरोध नाही ना, यावर आदित्यजी यांनी स्पष्टीकरण द्यावं. कोणाच्या वनवनस्पती आणि प्राणी याच्या संशोधनालाच आम्ही समर्थकच आहोत, पण त्या माध्यमातून आपल्या घरातल्या आवडीसाठी आता या जागांवर सुद्धा डोळा, हा उद्धवजी तुमचा नाही ना, तुमच्या पक्षाचा. आणि ही मुंबईतली ओपन असलेली वनस्पती प्राणी मात्र असलेली पक्षी असलेली जागा त्या DRP देते, म्हणून आता या DRP आणि धारावी रिडेव्हलपमेंटला विरोध करावा अशी तुमची भूमिका नाही ना, ही शंका आमची आहे. आणि म्हणून आज मी पहिला एपिसोड मांडला आहे, आदित्य ठाकरेंनी याची उत्तरं द्यावी, नाहीतर दुसरा एपिसोड त्यांच्या स्वार्थापोटीच्या विरोधाचा, वर्षाताईंचा आणि त्यांचा काय आहे हे मी अजून पुढे मांडीन. मुंबईकरांना आमचं आव्हान आहे, मुंबईकरांना टॅक्स, मुंबईकरांना ओपन जागा, मुंबईचं महाराष्ट्र नेचर पार्क वाचणं, मुंबईचा मल्टी कॉरिडॉर ट्रान्सपोर्ट हब वाचणं, मुंबईचा नियोजित पुनर्विकास करणं, मुंबईतल्या गरीब माणसाला स्वतःच्या घराचा हक्क मिळणं, मुंबईतल्या अनएलिजिबल माणसाला संविधानिक अधिकारामध्ये घर मिळणं, या सगळ्यापासून मुंबईकरांच्या नियोजनाच्या विकासाला विरोध मविया करताय, यांना शिक्षा या निवडणुकीत द्या, हे माझं आव्हान आहे. यांनी जे दावे केले होते किंवा जे मुळात ते स्वतः कॅबिनेट मिनिस्टर होते, ज्यावेळेस निर्णय होत होते, तरीही इतकं उघड
कोणत्या पद्धतीचे दावे तुला पत्रकार परिषदेमध्ये करण्याचा अजेंडा? त्यांचा अजेंडा स्पष्ट आहे. या देशामध्ये आता मला त्याच्यावर जास्त लांब बोलायचं नाही. मवियाचे म्हणजे त्यांचे सर्वोच्च नेते विदेशात जाऊन भारतात संविधान नाही म्हणून बोंब मारायची. त्यांच्या इकोसिस्टीम मध्ये असलेले सर्वोदय टाईप लोक यांनी महाराष्ट्रामध्ये विकास होत नाही म्हणून सांगायचा. स्वतः उद्धवजींच्या पक्षाची लोक राज्यामध्ये येणारा रोजगार घेऊन येणाऱ्या प्रोजेक्टला विरोध करायचं आणि बेरोजगारी वाढते म्हणून त्या ठिकाणी माती भडकवायची. आणि मुंबईचा विकास होत नाही, गरिबाला घरं मिळणार आहे ते लक्षात आल्यावर त्याला विरोध करून आमच्या शहरी नक्षलवाद्यांचा अजेंडा जो दलित मुस्लिम बांधवांना अपप्रचारित करण्याकडे नेणार आहे, मराठी माणसाला अपप्रचारित करणे नेणार आहे, त्याच्यामध्ये भ्रम पसरवायचा. ही जागा गुजरातला आणि गुजरातचा याच्याशी संबंधच नाही. जागेची मालकी DRP ची, जी राज्य सरकारची कंपनी, कॉन्ट्रॅक्टर कंपनी DRP PPL, ज्यामध्ये राज्य सरकार 20%, कंत्राटदार जे घरं बनवणार अडाणी, ती मालकीवर जाणार या पुनर्विकसित जागेत जाणाऱ्या मुंबईकराच्या नावावर. जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार, गार्डन डेव्हलप होणार, ते जाणार महापालिका किंवा त्या त्या ऑथॉरिटीला. त्यातनं येणारा जो पैसा जाणार तो महापालिका आणि त्या त्या ऑथॉरिटीला. मग हे खोटं गुजरात आणि याच्या नावाने भ्रम पसरवण्याचं कारण मतांसाठी वाटेल ते अशी खोटारडी बोलवणाऱ्यांची गँग म्हणजे मवी आहे. शुभम चौहान फ्रॉम HW न्यूज. हाउ बिग एन इशू विल द धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्ले एज फार एज मुंबई इज कंसर्न्ड? सेकंड पॉइंट, मिस्टर ठाकरे सेड दैट द रिपोर्ट कार्ड ऑफ द गवर्नमेंट वाज अ रिपोर्ट कार्ड एंड मिस्टर फडणवीस सेड दैट द MBA शुड आल्सो डिक्लेअर दोज हु आर अलेजिंग ऑन द गवर्नमेंट्स रिपोर्ट कार्ड बाय मेकिंग द वर्बेटिम बाय एनीवे. आई एम आस्किंग देम इन युअर 2.5 years what did you done? Please come up with the report card. Please come up with your facts. It is unfortunate that Maharashtra has suffered a lot when there was MVA government under the leadership of Uddhavji Thackeray. And in the Corona time also, they have not done a single developmental work in the Mumbai city. Rather, when they were ruling, they were giving the state to all development projects like coastal road, like metro, like Mumbai Nagpur, like Mumbai Delhi, all the corridors. And what was they busy with? The MVA and Uddhavji was busy with beautification of Yakub Memon's Thadga. So they have nothing to say and therefore they want to divert the issue, and we are coming with the report card on which we are ready to debate. As far as Dharavi redevelopment project is concerned, me as a Mumbaikar, me as an alert Mumbaikar, me as an elected representative of Mumbai and Mumbaikar, I am making an humble submission to all Mumbaikars. The stalling of Dharavi project will give a Mumbaikar a continuation of the unfortunate Asia's biggest slum. That stamp will continue. Unfortunately, those my Mumbaikars are staying in Dharavi, they will suffer hence further without the development. The Mumbaikars will suffer by not having a planned development of Mumbai. The Mumbaikars will suffer with no development and additional creation of 35% of the 430 acres Dharavi's land as an open space. Mumbaikar may suffer the ownership of Maharashtra Nature Park. The Mumbaikars will suffer to get additional revenue of only rental housing, I am taking, of 15,000 crore. The Mumbaikars will suffer by way of BMC to get an additional tax collection which may be 10,000 crore and above. So this is the biggest achievement by way of Dharavi redevelopment which we Mumbaikars, slum dwellers will have. That suffering will only be done
only to create an impression in the mind of Marathi, Dalit and Muslims that you will not get the house. They are trying to get the vote, but they are trying to stall the development. अशी जी आचारसंहिता ज्या दिवशी जाहीर झाली त्याशी शासनाने 359 जी आर काढले. आता कोर्ट निवडणूक आयोगाने त्यांना ते मागे घेतल्यानंतर 112 जी आर मागे घेतले आहेत. घाईघाई जी आर काढली असं निवडणूक आयोगाचं म्हणणं. निवडणूक आयोगाचा निर्णय अंतिम आहे, त्यावर भाष्य करण्याचा अधिकार मला नाही, मी करणार नाही. घाईघाईत जर जनतेच्या कामाचा प्रयत्न केला असेल तर जनता त्याचा विरोध करणार नाही. मला याबद्दल अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार नाही. भारतीय जनता पक्षाच्या संविधानाप्रमाणे आमची केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड चीफ इलेक्शन कमिटी जी आहे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष या अधिकृत उमेदवारांची घोषणा करतील. पण मी एवढंच म्हणेन, योग्य उमेदवारांना तिकिटा मिळतील. माहितीकडून महावीमधून IRS समीर वानखेडे यांना तिकीट देण्याची चर्चा सुरू. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत त्यांचा प्रवेश होऊ शकतो. बघा, एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेला त्यांनी कोणाला उमेदवारी द्यायची हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. जो उमेदवार महायुतीतला आमचा घटक पक्ष घोषित करेल त्याला जिंकवण्यासाठी रक्ताचं पाणी करायचं हे आमचं कर्तव्य आहे. यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे असं काही भाजपच्या मी आता ज्या पद्धतीने म्हटलं की कुठल्याही पद्धतीच्या उमेदवाराच्या अधिकृत घोषणेबद्दलचा अधिकार मला नाही आणि त्यामुळे वरळी बाबत सुद्धा कुठला पक्ष लढेल आणि कोण लढेल हे तिन्ही पक्षाचे आमचे नेते एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजितदादा पवार आणि रामदास आठवले आणि सहकारी पक्ष मिळून घोषित. मुंबईचा विषय वरळीमध्ये तिन्ही पक्षांनी असा काही निर्णय घेतलाय का की मनसेच्या संदीप देशपांडे यांनाच त्या मतदारसंघाचं समर्थन द्यायचं? आम्ही सगळ्यांनी मिळून एक निर्णय नक्की केलाय की ज्या आदित्य ठाकरेंनी वरळीवर अन्याय अत्याचार केले, ज्या आदित्य ठाकरेंनी वरळीतल्या आमच्या नागरिकांच्या कोविडच्या काळातल्या लसी सुद्धा इंडिया बुल्स नामक कंपनीच्या लोकांना पहिल्या दिल्या, आमच्या वरळीतल्या वरिष्ठ नागरिक महिला गरोदर महिला यांचा अधिकार कायद्यानुसार लसीकरणात पहिला होता त्याला अनधिकृतरित्या पाडून आपले मित्र असलेल्या इंडिया बुल्सच्या कंपनीच्या वर्कर्सना दिला, त्या आदित्य ठाकरेंना शिक्षा द्यायची, जनतेला न्याय द्यायचा आणि तिथे आदित्य ठाकरेंचा पराभव करायचा आम्ही ठरवलेलं आहे. तुमच्याच मतदारसंघाबाबत देखील सेफ मतदारसंघ तुम्ही देखील शोधताय अशी एक चर्चा होते, कारण लोकसभेत मुस्लिम बहुल असेल किंवा ख्रिश्चन बहुल, भाजपच्या विरोधी खूप मतदान इथं झालं, तर या सगळ्या संदर्भात काही बदल अपेक्षित आहे? दिलीप पार्लेमधून तुम्ही निवडणूक लढवणार अशी किंवा आशिष शेलारला जे ओळखतात तो सच्चा मुंबईकर आणि लढवाया मुंबईकर आहे. मुंबई मुंबईकर याच्यासाठी मी कोणाचीही तमा बाळगली नाही त्यांच्या असलेल्या अधिकाराच्या लढाईत. पक्ष म्हणून आशिष शेलारा कर्मठ कार्यकर्ता म्हणून काम करत राहिलेला आहे आणि विरोधकांना नेस्तनाभूत करण्यासाठी सर्वतोपरी छाती पुढे करून काम करणारा कार्यकर्ता ही माझी ओळख आहे. बांद्र्यात मोठमोठ्या आमच्या विरोधकांचा मी पराभव केला. आज विरोधकांना वांद्रे पश्चिम विभागात कॅन्डिडेट सापडत नाही. वांद्रे पश्चिम मध्येच मी निवडणूक लढवीन पक्षाने तिकीट दिलं तर, आणि वांद्रे पश्चिम मधूनच मी विजय मिळवीन आणि वांद्रे खार आणि सांताक्रूजच्या जनतेचीच सेवा मी करेन. जरांगे पाटील लगातार साहेब, मराठा आरक्षणाला ज्यांनी विरोध केला ते इम्तियाज जलील जरांगेंची भेट घेत आहेत. आता फार मोठ्या प्रमाणामध्ये जोरदार अशी टीका सुरू झाली की जरांगेंना हे सर्व काही मान्य आहे का, कारण की ते फक्त भाजपाच्याच उमेदवाराला पाडा असं वारंवार जरांगे आणि इम्तियाज यांची भेट राजकारणात कोणी कोणाला भेटू शकतो, समाजकारणात कोणी कोणाला भेटलं पाहिजे अशा मनोवृत्तीचा मी आहे. पण एवढ्या पुरता सीमित नाही. ज्या भाजपने
बाबासाहेबांच्या निर्मित असलेल्या संविधानांतर्गत धर्माच्या आधारावर आरक्षण असूच शकत नाही भूमिका घेतली आणि म्हणून मुस्लिम आरक्षणाला भाजपने विरोध केला. त्या मुस्लिम आरक्षणाच्या पुरस्कर्त्या इम्तियाजला जर जरांगे पाटील हात मिळवणी करत असतील तरी अफजल खानी वृत्ती नाही तर दुसरं काय. ज्या इम्तियाजने मराठा आरक्षणाला विरोध केला आणि मराठा आरक्षणाचा संविधानिक निर्माण ज्या देवेंद्र फडणवीसांनी 14 मध्ये केला आता देवेंद्रजी शिंदे आणि पवार सरकारने 10% केला त्या मराठा आरक्षण देणाऱ्या भाजपला पराभूत करणाऱ्या म्हणणाऱ्या आणि मराठा आरक्षण देणाऱ्या जरांगेशी इम्तियाज अली हात मिळवणी करतात याचा अर्थ अफजल खानी वृत्तीचाच हा भाग आहे असं मी म्हणेन. सर काँग्रेसची पहिली यादी 20 तारखेला जाहीर होते, भाजपचं नियोजन साधारणतः या अशा तारखा संजय राऊत हे सरकार पडणार म्हणून 50 वेळा दिलाय. आदित्य ठाकरेंनी तिकडचे आमदार इकडे येणार म्हणूनच्या तारखा 25 वेळा दिल्यात. उद्धवजींनी खंजीर आणि मर्दाची भाषा करून सभेमध्ये 10 वेळा दिल्या आहेत. आता काँग्रेस यादी घोषित करण्याची तारीख देते. मी तुम्हाला तारीख सांगतो, 20 तारीख ते म्हणत असतील, बळे बळे 29 तारखेपर्यंत महाविकास आघाडी टिकली तर नशीब, महाविकास आघाडीच्या एक्सपायरीची तारीख जवळ आलेली आहे. महत्वाचा मित्रपक्ष महादेव जानकर महायुतीतून बाहेर पडले, स्वबळावरती निवडणूक ते लढवत आहे, परिषद मिळाली नाही म्हणून ते नाराज. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, ते काली आमचे मित्र होते, उदय आमचे मित्र राहतील. अशी जी संजय राऊत असं म्हणतायत की टोल माफी जर करायची होती तर अगोदर करायला पाहिजे, ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही देखील निवडणुकीच्या तोंडावर आली. अगोदर म्हणजे संजय राऊत तुमचे मुख्यमंत्री होते तेव्हा करायला पाहिजे होती ना. गिरे तोबी टांग उपर, ये संजय राऊत स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या पक्षाच्या काळात तुम्ही का नाही केलीत महाराष्ट्र, त्यांना हा प्रश्न विचारतो. भाजपावर यापूर्वी 2019 ज्या पद्धतीने पक्ष प्रवेश होत होता त्यावेळेस शरद पवार किंवा महाविकास आघाडीचे नेते सांगत होते की भाजप घर फोडत आहे, पण पवारांनी आता नील नाईकच्या भावाला मुलाला बाप घ्यायचं ठरवलेलं आहे, अक्रमांच्या मुलीला फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पवार खरंच घर फोडत आहे की राजकीय खेळी आहे? खर तर मी व्यक्तिगत म्हणणार नाही, पण मोहिवाचे सगळी लोक घर भेदी किंवा घर फोडी नाही डोकं फोडी करतात. आणि डोकं का फोडतात? कारण त्यांना उमेदवार मिळत नाही जिंकणारे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. आम्ही घेतला तर वॉशिंग मशीन आणि तुम्ही घेतला तर काय निर्मा पावडर, आणि त्यामुळे स्वतःच्या कुठल्याही वक्तव्यावर आरोपावर किंवा भूमिकेवर ठाम न राहणारी मंडळी आहेत आणि म्हणून त्यांची डोकेफोडी चालू आहे. आणि त्यांनी आता निर्मा पावडर हातात घेतलेली आहे आणि 3 लोक 3 निर्मा पावडर हातात घेऊन आता कोण समोर येत आहे का वाट बघताय. पण भास्कर दादा असं म्हणतात की ते ऑस्ट्रेलियन झाले आणि म्हणून लवकर लगेच निवडणूक लागली, म्हणजे थेटपणे निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रक्रियेवरच त्यांनी आक्षेप घेतला की ऑस्ट्रेलियन झाले की पटकन लगेच निवडणूक. कोकणात आमच्याकडे पाऊस पडल्यावर आमच्या कोकणातल्या जमिनीतून नैसर्गिकरित्या चालणारे गांडूळ नावाचे प्राणी येतात, ते दोन्ही बाजूने चालतात. मी उपमा कोणाला देत नाही आहे, पण तुम्ही त्याला फुडून टिचकी मारलीत तर तो मागून चालतात आणि मागून टिचकी मारली तर पुढे चालतात. थोडा बहुत माझाही अभ्यास प्राणी वनस्पती आणि पक्ष्यांबद्दलचा आहे. ती दोन्ही बाजून चालणारी जी लोकं आहेत त्यातले अग्रणी हे भास्करराव जाधव आमचे मित्र आहेत. निवडणूक घोषित नाही झाली तर निवडणूक उशिरा का करताय, निवडणूक घोषित झाली तर निवडणूक आत्ताच का करताय, निवडणुकीची तारीख घोषित झाली तर त्याचं कारण काय. आणि त्यामुळे कोकणातल्या काही वनस्पती प्राण्यांचा अभ्यास भास्कर जाधवांनी नक्की करावा, त्यांना त्यांच्या वक्तव्यातून काही आमच्या कोकणातल्या लाल मातीतना येणारे प्राणी शिकवण देऊ शकतात असं मला वाटतं. काल राज्य निवडणूक आयोगानं वोट जिहाद या शब्दाबद्दल आम्ही पूर्ण म्हणजे हा त्या संविधानिक पातळीवर बसतोय का
याबद्दल आम्ही भूमिका घेऊ आणि त्या संदर्भात सांगितलं की येत्या काळात जर शब्द वापरला तर कारवाईची देखील हे करू. मागच्या 2-3 महिन्यांपासून वोट जिहाद हा एक प्रचाराचा किंवा याचा पॅटर्न तुमचा राहिलाय, येत्या काळात जर याची अडचण आली तर काय नेमकी? निवडणूक आयोगाने जरूर अभ्यास करावा. निवडणूक आयोगाच्या अभ्यासावर मर्यादा घालणारे आम्ही कोण? पण आमचा मुद्दा स्पष्ट आहे. लोकसभा निवडणुकीत सुद्धा आमच्या विरोधकांनी वोट जिहादचाच वापर केला, विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा वोट जिहाद या अजेंड्यावरच आहेत. उद्धवजींच्या पक्षाने अजान स्पर्धा घेणं किंवा उपमुख्यमंत्री सुद्धा एका विशिष्ट धर्माला आम्ही देऊ हे म्हणणं म्हणजे वोट जिहाद आहे. त्या ठिकाणी काँग्रेसने केलेल्या भूमिका ज्यात अस्लम शेख आणि अन्य सगळ्या मंडळींनी जास्तीत जास्त एकाच धर्मातल्या लोकांना तिकीट द्या असं म्हणणे म्हणजे सुद्धा वोट जिहादच आहे. आणि हा वोट जिहाद असंविधानिकच आहे, संविधानात त्याला स्थान नाही. आणि म्हणून निवडणूक आयोगालाही आमचं म्हणणं राहील, याचा पूर्ण अभ्यास करा, पण आम्ही मांडलेली भूमिका ही संविधानिकच आहे. मुंबई महानगरपालिकेने मुंबई कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यासाठी एकंदरचे कन्सल्टंट नेमलेले, त्यासाठी 559 कोटी रुपये देण्याची तरतूद केलेली आहे. केरळा काँग्रेसने याला विरोध केलाय. 30 करोड रुपये फक्त 1 किलोमीटर साठी फक्त कन्सल्टंटला देण्यात येत आहेत. लूट केलेली म्हणून असा आरोप केला जातोय. तुम्ही समर्थन करता केरळा काँग्रेसला मुंबई कोस्टल रोड चा अभ्यास आणि ज्ञान काय? आणि म्हणूनच मी म्हणतो की शहरी नक्षलवादी एक कटकारस्थान, विकासाचं कुठलंही काम आलं तर त्याच्यामध्ये भ्रम खोट फैराव पसरवायचं आणि ते विकासाचं काम अडवायचं. मी तर आकडेच द्यायचे असतील तर केरळा काँग्रेस सोडा, बांद्रा ईस्टच्या असलेल्या उभाटा सेनेला सांगतो, या मुलुंड आणि वांद्रे पश्चिम भागात 24 तास 7 दिवस अखंड पाणी देऊ म्हणून कोरियावरनं आणलेल्या कन्सल्टंटला 400 कोटी रुपये तुम्ही दिलेत आणि आज 3 तास पण पाणी देत नाही. याच्यावर केरळा काँग्रेसने थोडा अभ्यास करावा आणि मग आम्हाला प्रश्न विचारावा. सर, महाराष्ट्र में चुनावी तारीखों का ऐलान हो चला है. जो भी दल है महायुति में, महाविकास आघाड़ी, अब तक उनमें सीट फॉर्मूला तय नहीं हुआ, लेकिन महाविकास आघाड़ी में जो रिफ्ट है, जो तनातनी है, वो खुलकर सामने आ रही है. ताजा मामला सामने आता है जब अबू आजमी अपनी नाराजगी व्यक्त करते हैं, कहते हैं कि चुनाव को लेकर अगर सीट शेयरिंग फॉर्मूला बिना उन्हें कंसल्ट किए डिक्लेयर किया जाता है तो उसके रिपरकशन जो है वो देखने मिल सकते हैं. आप किस देखिए, यहाँ उनका अंदरूनी मामला है. महाराष्ट्र विकास आघाड़ी में पहले तो कितनी पार्टी है ये भी हमको नहीं पता, महाराष्ट्र को नहीं पता. उस पार्टी का कितना स्टेक है, कितनी उनकी बारे में सोच है हमको नहीं पता. कितनी कीमत उद्धव ठाकरे जी इनको देते हमें नहीं पता. मैं इतना ज़रूर कह सकता हूँ कि महाराष्ट्र विकास आघाड़ी की एक्सपायरी डेट नज़दीक आ चुकी है और ये फूट जाएगी अगर बहुत प्रयासों से भी उन्होंने 29 तारीख तक कैंडिडेट डाले तो. जब रिजल्ट सामने आएंगे तब ये बिखर के टूट जाएंगे. महाराष्ट्र विकास आघाड़ी की एक्सपायरी डेट नजदीक आ चुकी है. सर, जिस तरह से जरांगे पाटिल टारगेट कर रहे हैं बीजेपी के नेताओं को, स्पेसिफिकली देवेंद्र फडणवीस को, उनका स्टेटमेंट आया कि देवेंद्र फडणवीस नहीं चाहते मराठाओं को रिजर्वेशन मिले, किस तरह से देखते हैं? मनोज जरांगे पाटिल ये लोगों में भ्रम फैलाना चाह रहे हैं. देवेंद्र फडणवीस जी ने ही कानून बनाकर मराठा आरक्षण दिया जो कानून टिका, और अभी 10% का भी शिंदे फडणवीस और पवार सरकार ने दिया. मनोज जरांगे पाटिल जिन्होंने आरक्षण नहीं दिया उस शरद पवार, कांग्रेस के नाना पाटोले और उद्धव ठाकरे इन पर आलोचना नहीं करते, इसका मतलब सीधा है मनोज जरांगे सियासती राजनीति कर रहे हैं. मनोज जरांगे जिन उद्धव ठाकरे के सरकार के कारनामों के तहत सुप्रीम कोर्ट में केस सही तरीके से नहीं चली, इसके कारण मराठा आरक्षण चला गया, उस उद्धव ठाकरे जी के पार्टी पर सवाल या निशान खड़ा नहीं करते, और जिन्होंने आरक्षण दिया उस पर सवाल खड़ा करते हैं, इसका मतलब मनोज जरांगे सियासती राजनीति कर रहे हैं. और अब जब मनोज जरांगे इम्तियाज जलील से हाथ मिलाते हैं, जिस इम्तियाज जलील ने मराठा आरक्षण का विरोध किया, और बीजेपी का विरोध मनोज जरांगे करते, जिस बीजेपी ने मराठा आरक्षण दिया,
और जिस बीजेपी ने धर्म के नाम पर परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के संविधान ने मुस्लिम आरक्षण देना उचित नहीं है भूमिका ली, उस मुस्लिम आरक्षण के पुरस्कर्ता इम्तियाज जलील से हाथ मिलाते हैं, इसका मतलब मनोज जरांगर इम्तियाज जलील का मिलना यह औरंगजेबी वृत्ति और औरंगजेबी फैन क्लब का भाग है। सर हाल फिलहाल में कई ऐसे मामले सामने आए, हाल फिलहाल में कई देश भर में ऐसे मामले सामने आए हैं जहाँ पर खाने की जो चीजें उसमें स्पिट किया जा रहा है, थूका जा रहा है। नहीं, मुझे उसकी जानकारी नहीं, इसी लेकर मैं उस पर बयान नहीं करूँ। उत्तराखंड सरकार ने आगे कुछ जारी की है। सर उत्तराखंड सरकार ने, धन्यवाद।